सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात चर्चे होऊ लागले आहे. मोहोळ तालुक्याच्या लोकभावना अक्षरशः पायाखाली तुडविण्याचं पाप इथं घडू लागले असून संतापलेल्या मोहोळच्या व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून एक निषेध केला. अलीकडेच इथले दुय्यम निबंधक कार्यालय तालुक्यात असलेल्या अनगर या गावात आलं. लोकांनी देखील विरोध केला गेला. लोकांच्या विरोधाला कसलीही किंमत दिली गेली नाही. आज पुणा अपर तहसील कार्यालय नेण्याचा पराक्रम माजी आमदार राजन पाटील यांनी केला. पण यावेळी मोहोळची जनता खूप आक्रमक होऊन सर्वपक्षीय बैठक घेऊन माजी आमदार राजन पाटील व विद्यमान आमदार यांचा निषेध केला. यावेळी महायुतीत असलेले राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक होऊन राजन पाटील यांच्या घराण्याचा इतिहासच बाहेर काढला. त्यांचा स्पष्टपणे विरोध आहे. लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेला सुद्धा पालकमंत्र्यांना समोर सांगितलं होतं की आम्हाला अंगरकर चालतच नाही, आमचा भागच अंगरकरला मानत नाही. का मानत नाही? सगळेजण सगळेजण पोळलेले म्हणून माझा भाऊला आयुष्यभराचा आदू करून टाकलेला आहे. आयुष्यभराचं पोरक करून टाकलेलं आहे. आणि मग तुमचं आमचं आयुष्य कुणाच तरी कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानंतरच आम्ही एकत्र येणार का? विचारा. मागच्या 4 महिन्यापासून मी सातत्यानं बोलतोय. जयसिंग महाराज असतील तर त्यांना विचारा. आपण बसलं पाहिजे, एकत्र बसलं पाहिजे. बाणाजी बापूला विचारा. अरे एकत्र नसल्याचा, तुमच्या आमच्यात एकी नसल्याचा प्रचंड फायदा मेंबर लक्षात घ्या. तुम्हाला आम्हाला सगळ्याला त्याला वाटतं की असा ऐकत घेईल, असा ऐकत घेईल प्रत्येकाला. सर्वसामान्य जनतेचा कारखाना हडप केल्यामुळे आम्हाला जर मस्ती आलेली आहे, कुठून आली ही मस्ती? कुठून आला आभास? ऐकतो तर तहसील कार्यालय केल्यानंतर मोहोळ तालुक्यामध्ये प्रलय येईल, प्रलय. गाजीदादांना पत्र लिहिलंय आणि ते पत्र मी आता वाचूनच दाखवणार होतो. वेळ जाईल म्हणून मी फक्त त्यातला थोडक्यात असे सांगतो. म्हणजे दादा, सत्यात असताना अशा पद्धतीने आमदाराच्या आग्रहाखातर तुम्हाला वाटलं असेल की एखाद्या तालुक्यामध्ये एखादं नवीन सरकारी ऑफिस दिलं म्हणजे तालुका असा खुश होईल नाचा लागल. कदाचित तुम्हाला क्राऊन रिपोर्ट माहीत नसेल, परंतु हा क्राऊन रिपोर्ट असा आहे की हा यशवंत माने 1 लाखापेक्षा जास्त मतानं पडेल. आम्ही जर सगळे उघड बनवून विरोधात उतरलो तर ह्याचा डिपॉझिट जाईल. आणि ह्याचा डिपॉझिट केल्यानंतर लाज आम्हाला वाटेल, कारण तुमच्या पक्षाचा आमदार हा डिपॉझिट केलेला अजित पवारचा आमदार झाला ह्याची आम्हाला लाज वाटेल. त्यामुळे आम्हाला लोक तोंडात शेण घालतील. काय तोंड दाखवणार आम्ही नर खेडमध्ये? अजित पवारच्या शेजारी बसायचं, पवार साहेबांच्या आम्ही कधी कधी शेजारी बसायचं, चिरंजीवराजने मुख्यमंत्री बरोबर रोज दिसायचं, अंगाने आमच्या नारायण राणे बरोबर रोज दिसायचं. काय पेटवायचं काय म्हणतील तुमचे राणेला? अजित पवारला म्हणतील लोक. काय गावात किंमत आहे? अरे आमच्या एका हाकेला लोकांना नुसतं आवाहन केलं, लोकांनी आमच्या नोटा निवडून दिला राजन पाटलाच्या उमेदवाराच्या विरोधात. त्याच्या उमेदवाराला 6 मतं, नोटाला 4.5 मतं पडली आमच्या गावात. आमचा स्वाभिमान आहे, नरखेड भागाचा स्वाभिमान आहे, कैलासवासी साईराव पाटलांच्या विचाराचा स्वाभिमान आहे. आणि त्याची कुत्तरवण लावली हा हरामखोर आमदार. त्याच्या गावची गावची होता स्वतःची. त्याला निवडून दिला मोहन तालुक्याने. आम्हीच हातमारी केली आणि थांबवायला लीड दिला. पक्षाप्रती आमचं उदंड प्रेम. दिलतो उमेदवार स्वीकारला. परंतु तुम्ही सगळी जाणते होती मी नवीन होतो त्या वेळेला. त्या तालुक्यात मेंबर आहे आणि उमदेपणा दाखवला. मेंबर माझ्याकडनं पराभूत झाले 7,500 मतांनी. परंतु निवडणुकीला अर्ज भरायच्या आधी मेंबरचाच पाय धरून गेलो होतो. विचारायला जाहीर नरखेडच्या समोर. आणि एक दिवस सुद्धा आहे पराभूचा निवडून आलं त्या दिवशी फोन केलता मेंबरला सीमा सुद्धा वाईट वाटून घेऊ नका. निवडणुकीत जे पराजय होत असतो, पण तुम्ही त्या मोहोळ तालुक्याची गरज आहे. त्या मोहोळ तालुक्याला अनगर करायला विरोध करणारा पहिला माणूस कोण होता तर दीपक पैंगर होता. परंतु विरोधात असलेली माणसं कशी संपवायची, त्यांच्या कुटुंबात कशी भांडणं लावायची, त्यांना वेगवेगळ्या नाण्याला कसं लावायचं,
प्रापंचिक अडचणीत कसं आणायचं, त्याला कायदेशीर अडचणीत कसं आणायचं, हे सूत्र आणि षडयंत्र जे आहे हे सातत्यानं यांना अवघड झालेलं आहे. यांना माहित आहे की प्रेमापुटी हा मोहोळ तालुका कधी आपल्या जवळ बरोबर येणार नाही. त्यांच्या राजकारणाचं सूत्र आता दुय्यम निबंधक कार्यालय लिहिलं मेंबर तुम्हाला कदाचित माहीत नसेल, जरा फक्त कृपया दुय्यम निबंधक कार्यालय जे आहे तिथून याला चार एजंट नेमलेले आहेत. जसं मटक्यासाठी त्यांचा एक माणूस नेमला जातो वर्षाची वसुली ठरवून, परवा सापडलं गबाळ मेंबरचं बी नाव आलं त्यात नसताना, बरोबर ते पण म्हणजे तो क्लब जो आहे मला सांगा त्या अनगर मध्ये 2-3 मजली बिल्डिंग मध्ये कमीत कमी 5-25 खोऱ्यामध्ये बाहेर 200-300 गाड्या लावून फोर व्हीलर थ्री व्हीलर कर्नाटक पासून माणसं येतात आणि तिथं क्लब चालतो आणि तुमचं लोकनेते पॅलेस मध्ये हे चालतं. त्याचं नाव लोकनेते पॅलेस, कोण हप्ते घेतो आणि हे दुय्यम निबंधक कार्यालय काय चाललं, कशासाठी पाहिजे ते, कारण ह्यांची स्वतःची जी खरेदी चालू आहे सध्या दरवर्षी 100-200 कोटीचा नफा आहे कारखान्यात, हे 22 कोटीची कामं आणली ह्याची टक्केवारी प्रत्येकाला माहित आहे. ज्याला ज्याला काम घेतलं खरं प्रामाणिकपणे सांगायचं आमदारनं किती टक्केवारी घेतली. जे जे लाभार्थी आहेत 10% खाली कोणच नाही, 22 कोटीच्या 10 कोटी झाले, 10% झाले 220 कोटी, त्यातला 75% हिस्सा नवीन वाड्यात. बरोबर आहे ना, नवीन वाडा म्हणजे काय माहिती आहे का, चेअरमन हाऊस. त्या लोकनेते प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये, म्हणजे त्यांची आतमधली प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये डायरेक्टर बोर्ड म्हणतात, डायरेक्टर बोर्ड त्यांचे कधी काही विजयराज डोंगरे तिथं सहकारी असताना चेअरमन होते, मानाजी बापू व्हाईस चेअरमन होते, मानाजी बापूच्या केबिन मध्ये अँटी चेंबर मध्ये नाही कसली पाकिटं सापडा लागली, मानाजी बापूंनी लॉक लावून टाकलं केबिनला, ऑफिसचा गैरवापर होता का मला, मुद्दा सोडून बाजूला जाईल. म्हणून सांगतो की हे जे दुय्यम निबंधक कार्यालय जे केलं तर हे जे ताऊजी राजे आले, ताई आल्या, बाईसाहेब आल्या, साईसाहेब आल्या, दिसताय ना मोळमध्ये आल्या, बरोबर आहे का नाही, मालक आले मालक आले मालक बरोबर काळ राजा आला काळ राजा आला काळ राजा गाडी गाडी गेले टप 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 काय लगेच कळते अख्ख्या मोहळा काय झालं कसं लागते, खरेदी होती आज कुठं झाली खरेदी, ती कुरुला रोडच नाही का, त्या अडचणीत होतं विचार ऐकलं का, आता अजून कुठं झाली खरेदी, ते नवीन आता शक्तीपीठ येणार नाही का, त्या कळेची सगळी जमीन आता घेत चालली घेतली आमदाराने घेतली 100 एकर जमीन 5 वर्ष सुपर क्लास वन ऑफिसर जरी एखादा असेल किंवा 2-4 वेळा आमदार झालेला असेल तरी सुद्धा त्याची ऐपत तयार होत नाही. 100 एकर जमीन, 200 एकर जमीन सोलापूरमध्ये फायव्हस्टार हॉटेल चेअरमन हाऊस करता ठराव डायरेक्टर बोर्डचा 50 कोटीचा, नंतर बदलला मी भाषणात बोलल्यावर, जुना ठराव तो काढून टाकला, सहकारी कारखाना असतात ह्यांच्या भाग दादाला जमला असता असा ठराव करायला, विजयराज डोंगरे तुम्ही चेअरमन असताना सहकारी कारखान्याचं असा जर प्रस्ताव आला असता की शेटपळ चेअरमन हाऊस करू, मनोहर भाऊसाठी म्हातारपणे 50 कोटीचं घर बांधून देऊ कारखान्याकडनं, ऐकलं असतं तालुक्याने, बरोबर आहे का नाही, म्हणजे गेला नसतो तो राग वेगळा, पण ह्यांनी तो ठराव केला आणि कारखान्याने कुठला ठराव केला, कारखान्याकडे येणारे वेगवेगळे अधिकारी कर्मचारी यांना राहण्याच्या करता सोलापुरात निवासस्थान पाहिजे, साधं सुद्धा चालणार नाही, फाईव्ह स्टार हॉटेलच पाहिजे आणि कारखान्याच्या नावावर हॉटेल घेतले सोलापूरला, ट्रिपल सुंदरी चांगलं होत, सुंदर होत, तिन्ही बाजूनी सुंदर होत, आखं पाहिलं आणि आता कोण तर म्हणाला की युवायाच्या प्रेमा खातर, आता कुठलं कुठलं युवायी शोधायचं, सर्व धर्म समभाव सगळीकडे तिकडे तिकडे युवायची वाई आहे, त्याला तहसील कार्यालय दिलं अजून कोण काय काय देत आहे, सोलापूरकरांनी झुडपून काढलं गाडी फुडून काढली चपल्या मारलं तरी अक्कल नाही अजून तोंड मारतायच, एकोणीस 3.76 ऐकलं असं सांगेल, 19 तास पोलीस स्टेशनला बसले 19 तास,
मुद्द्याला मी धरूनच बोलतोय, कारण ते तहसील कार्यालय ना पुन्हा त्याच मुद्द्यावर येणार आहे, लक्षात ठेवा. ती मुलगी दांडगाव म्हणजे ह्यांच्या गावातली होती, तिला एक व्हिडिओ टेप तयार केलेला आहे आणि इतकी दुर्गती की त्या मुलीला रेस्ट हाऊसला वापरल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या मित्रांना सुद्धा तुला खुश करावं लागेल, हे पाच माझे मित्र आहेत. ती पोरगी तिथं पळून गेली आणि तिनं म्हणली आता तुझ्यावर केसच करती. केस करती म्हणल्यानंतर तिच्या भावाला उचलून आणलं गेलं आणि त्या भावाला उचलून आणून 20 तुझ्या बहिणीला तूच पाजायचं म्हणून सांगितलं आणि त्यानं त्याला तयारी नाही दाखवल्यावर त्याला उचलून नेलं आणि रेल्वे स्टेशनला नेऊन रोडवर बांधलं. आणि हे स्वतः त्या पोरानं सांगितलेलं आहे आणि त्याचं रेकॉर्डिंग आहे, रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. त्या पोरीनं सांगितलं आणि आईच्या साक्षीनं सांगितलं आणि ती सगळे घेऊन पोलीस स्टेशनला केस करायला गेली होती 19 तास. आणि हे सगळं दावणीला बांधलेलं काय पोलीस स्टेशन 19 तास? एक मुलगी, तरुण मुलगी तिथं जाते आणि याच्यावर केस करायचं म्हणते. सगळं व्हिडिओ टेप कॅसेट सगळं दाखवते, कॉल रेकॉर्ड दाखवते, व्हॉट्सअपचे कॉल दाखवते, व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवते, सगळ्या प्रकारचे सगळ्या अवस्थेचे फोटो तिथं दाखवते आणि केस घेतली जात नाही. हे मोहोळ मध्ये असून हे चाललंय. जर अंगर मध्ये उद्या चला हे सगळी कार्यालय गेली तर काय परिस्थिती होईल याचा विचार करा. प्रत्येकाच्या घरात मुली आहेत ऍफिडेव्हिट करायला. आपल्या 12वीचे असेल 11वी संज्ञान मुलं मुली असतील तर त्यांना स्वतःला जावं लागेल. काय गॅरंटी आहे सुरक्षिततेची? कारण बापच म्हणतो, बाप जाहीर भाषणात म्हणतो आम्ही खानदानी पाठील आहे. म्हणला का नाही? मला आमच्या पोरांना मला ते म्हणजे नाही मुन्ना साहेब माळी म्हणले होते, अरे बाळांनो असा शब्द वापरला होता ह्यांच्या पोरांसाठी. मला आमच्या पोरांना बाळ म्हणतो आम्ही खानदारी पाटील आहे. आमच्या पोरांना लग्नाच्या आधीच पोरं असते ती, लग्नाच्या आधीच बाळ असते ती आणि ती सुद्धा आता तुझ्यावडी झाली असतील. म्हणला होता का नाही? म्हणजे 17व्या वर्षाच्या आधीपासून त्या मोहोळ तालुक्यातल्या पुरी नसवण्याचा कार्यक्रम जो आहे त्या करणाऱ्या अंगेकर पाटलाला त्याचा अभिमान वाटतो म्हणून सांगितलं. असा हा जो पाटील आहे हा छत्रपतीचा काळ असता, तर छत्रपतीच्या काळामध्ये असा पाटलाचा चौरण केला असता या बँकाचा पाटलाचा चौरण करण्याची वेळ आलेली आहे. ही लढाई फक्त या तहसील कार्यापुरती मर्यादित नाही आहे. कोणतं म्हणाल राजकारणाकडे भरकटू नका, तुमची प्रामाणिकपणा किती आहे? मी कालच्या व्हिडिओमध्ये पण बोललो, नुसतं आम्ही राजन पाटलाची विरोधकाय म्हणायचं, पुन्हा रात्री घरा जाऊन त्यांच्या बरोबर संतान बांधायचं, असला धंदा कुणी करू नका. मितीतच राहिलोय मी पहिल्यापासून अजितदादाचा समर्थक होतो. पुन्हा विचारा राजकारणात महाराष्ट्रामध्ये, पुढे महाराष्ट्राला सगळ्याला माहित आहे की पहिल्यापासून राजकीय याच्यामध्ये पक्ष एक असला तरी तिथं सुद्धा आपण कुणाची तरी समर्थक असो. तर सांगा, आमचा राणेसाहेब समर्थक मेंबर एका काळात, गणेश नाईक समर्थक होते, बरोबर आहे का? ते असतं चालत असतं, ते अजितदादाचा समर्थक होतो आजही आहे. आम्ही अजितदादाला त्या दिवशी शपथ घेतलं, आम्ही समर्थन दिलं. त्याला माहित होत की जर सत्तेच्या पक्षातला राष्ट्रवादीच्या मतदारसंघातला उमेश पाटलाच्या हातात जर ताब्यात आलं इथलं सगळं प्रशासन आणि सगळी यंत्रणा तर ह्याचा अख्ख बँड वाजवून टाकलं असतं. म्हणून घ्यायला आलंय, मी भिवून आलंय. अजितदादाचा आणि उमेश पाटलाचा गर्दन काळ उद्या चला ह्याला सहन झाला नसता. आम्ही पण काय कुठं कमी नाही, शाजीराव पाटलाच्या गावातले आम्ही, पण ह्याच्यासारखी भिकारचोट पाटलं नाही आम्ही. लोकांच्या पुरी नासवायला बसलेलो. त्यामुळे तहसील कार्यालय जे आहे हे धोकादायक आहे. कसा कशाला जायचंय? उत्पन्न दाखला करायला जायचं. अहो आता हे पवार साहेबाचे भावी कदाचित उमेदवार तेच सांगतायत. मला तर असं कळलं पूर्व, आता संजय क्षीरसागर हे भाजपमधून तुतारीमध्ये गेलेले आहेत, उमेदवारी करायची त्यांची इच्छा आहे. आता त्यांना पवार साहेब असं म्हणले, मला कळलं की समजा राजन पाटील आपल्याकडे आले तर तुमचं काय म्हणणं? आता हे जरी नाही म्हणले तरी तिथंच असताना दुसरी माणसं आहे आमच्या उभाच करतो तिथे. म्हणजे विश्वनाथ डोंगरे सांगतील,
त्यांना गेलेलंच नाही भाजपवाल्यांना कुठल्या इथल्या नेत्यांना. ते जिल्हाध्यक्ष म्हणले खराय का खोट्या एवढं सांगायचा संदेश असा. जिल्हाध्यक्ष म्हणले यांनी प्रवेश का केला रडले बिचार त्या दिवशी पक्ष सोडताना. म्हणले एकटे राजन पाटील 60,000 लीड आम्हाला देणार आहे ते काय कोण क्षीरसागर गेला काय ते विजय डोंगरे गेला काय काय फरक पडत नाही. आणि 60,000 मतांनी कार्यक्रम केला मोहोळ तालुक्यात. आणि आम्हाला काय म्हणले आम्ही महायुतीमध्ये आम्ही उत्तर सोलापुरात प्रचार कर कुठं मंगळ वेळात जाईल इकडे. आम्हाला काय म्हणले तुम्ही जास्त भागच घेऊ नका त्यांना चालत नाही. म्हणजे याचा अर्थ काय भाजपच्या सगळ्या नेत्यांना एकच वाटत होतं की ही म्हणल तिकडे तालुका बरोबर आहे. आता या सगळ्या या तहसील कार्यालयाच्या निमित्तानं जी एकी झालेली आहे ना त्या एकीचा अर्थ एकच आहे. ह्याचा जर कण जिरवायचा असेल याचा जर पॅकेट बोलायचा असेल ना तर विधानसभेला 1,00,000 जास्त मताने आमदार पाडायचा. नाहीतर हे आता पोलीस स्टेशनला त्या पुरीला 19 तास बसायला लावलं त्या थिटेबाईला गावातनं बाहेर काढलं तिचं मतदान केंद्रात नाव काढून टाकलं विरोधात गेली मतदार यादीतच नाव काढून टाकलं तिच्या फरार अट्रॉसिटी केली. अट्रॉसिटी केली ना केली 17 वर्षाचा पोर आजपर्यंत करता येत नाही केली. आणि कर म्हणजे त्या भारतातली पहिली केस की त्याच्या त्या पोराच्या शाळेच्या दाखल्यावर लिहिलं की ह्या मुलावर याला अट्रॉसिटीची केस आहे याला कुठेही ऍडमिशन पुढे मिळू नये देऊ नये. ठीक आहे वाळूचा बोज आहे लावायला सातबऱ्यावर का कर्जाचा बोज आहे. ती बाई म्हणून एकदम तयारीची आहे. मानवाधिकार आयोगाकडे गेली तिथनं तिनं नोटीस काढली हल्ला सगळ्याला बाल हक्क आयोगात गेली. बाल हक्क आयोगाने एसपीला समोर उभा केला पहा कुठेही नाव काढून टाकलं. विचार करा यांच्या स्वतःच्या गावाच्या एका विधवा महिलेला तिचा नवरा 22 वर्षांच्या घरात सेवा करत होता 22 वर्षांच्या चपला उचलत होता 22 वर्षांचे नाही ते धंदे सगळ्या त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी पुरवत होता त्याचा तो साक्षीदार आहे. तो मेल्यानंतर तिच्या पायकावर अशा पद्धतीचा अत्याचार अन्याय करतात. तर आपल्या सर्वसामान्य नरखेड असेल पेडोर असेल यवान अनगर असेल लक्षात घ्या त्या अनगर मधल्या लोकांना तर आता सक्तीची कैद झाली. सक्तीची कैद उत्पन्न दाखला काढायचा जरा मोहळ जाऊन येतो मग कधी येत होता. आता मोहळ दिसलाय मला काय काम उच्च कशाला गेला होता फार तर म्हणत पोलीस स्टेशन आम्हीच पोलीस स्टेशन आहे तू तिकडे गावची फौजदारकी सगळी आमच्याकडेच आहे. आम्ही करू तवाच केस तुझ्या मनाने डोकं नाही लावायचं. अट्रॉसिटी या मोहळ तालुक्यामध्ये भारतात असतील आणि अट्रॉसिटीचा केस या मोहळ तालुक्यामध्ये केल्या जातात. आणि वापर कोणाचा त्या गावातल्या एका ठराविक कुटुंबाचा वापर. बघा जेवढ्या अट्रॉसिटी केस झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अनगर मधली एक ठराविकच व्यक्ती ती अट्रॉसिटीची केस करते. कुणावर मी आरोप घ्यायला अट्रॉसिटी कुणावर सवर्ण समाजातल्या किंवा ओपन कॅटेगरी होत ना दुसऱ्यावर कोणावर करणार. म्हणजे मगाशी कोणतरी म्हणाला की आता तहसीलदार तिथं आला त्यांचा ती अप्पर तहसील तहसील कार्यालय काहीच फरक नसतो काहीच फरक नसतो. तहसील कार्यालयच असतं ते फक्त एकाच तालुक्यात दोन आहेत म्हणून दुसऱ्याला कुठे चाललो तर तहसील कार्यालयात चाललो कन्फ्यूज होईल म्हणून अप्पर तहसीलमध्ये चाललो एवढंच आहे. नावात बदल आहे असा तसाच तहसीलदार असतो. तहसीलदारच असतो तिथं कुठं नायब तहसीलदार नसतो. तहसीलदार असतो हाताखाली नायब तहसीलदार असतो तसा मोहळमध्ये आहे. कुणाच्याही उतारावर कुठेही कुठला बोजा लागेल विरोधात आहे ना उतारा नवीन करा याला अचानक लक्षात येईल की ह्याच्या शेतावर 1,10,00,000 वाळूचा बोजा पडला. आला का माझी वाळू काऊन काढत नाही धरत नाही जसं नदीच्या कडेला शेत आहे टाक बोजा त्याच्यावर. एखाद्याला उद्या दाखला पाहिजे जातीचा दाखल्यासाठी अर्ज करायचा आहे बाप जन्म त्याला मिळू द्यायचं नाही. आता एखादा ओबीसी आहे त्याला इलेक्शन लढायचं आहे त्याला दाखला काढायचा आहे. आता ह्यांना ही चालत नाही विरोधक आहे त्याच्या बाप जन्म त्याला दाखला मिळत नाही तिथे ओबीसी त्याचा अर्ज कवण्यात काय होईल काय सुद्धा तिथला तहसीलदार म्हणजे दिवसभर कार्यालय तर संध्याकाळी ह्यांच्या घरी पाय लावायला ही पद्धत आहे ना यांची. ही हुकुमशाहीवाली लोक आहे ही दंडेशाहीवाली लोक आहेत हे लोकशाही मानणारी लोक नाही आहेत. त्या बाईने परवा सांगितलं की आमच्या गावात मतदान कसं होतं. आमच्या गावामध्ये नावाला फक्त मतदान होतं
पट्ट्या दाबायला माणूस वेगळा असतो, फक्त हाताला शाई लावली जाते आणि तोंड घेऊन सांगतात आमची बिनविरोध होती, त्यांच्याची बिनविरोध होती. ओपन मतदान होऊ द्या, सीसीटीव्ही लावा, त्या मशीनवर सीसीटीव्ही लावा, बघू कशी बिनविरोध होती. मूर्ख बनवता सगळ्या महाराष्ट्राला आले लोकांना. अरे गांधीवाडी आजपर्यंत बिनविरोध झाली नाही, तू एवढा विकास करून दाबलाय सातमाराला, त्या तालुक्याला गावाला अक्षरशः छोळून छोळून दाबला. मागाशी कोणता म्हणाला आता 70 कोटीची पाईपलाईन केली, 70 कोटीची पाईपलाईन आता अंगरला किती व्यंद करता, अंगरला पिण्याच्या पाण्याची सोय किती न करता, तिसरी पाईपलाईन आहे गांधीजी केलेली पाईपलाईन, या केली इनामात. इनामात म्हणजे ह्यांच्या शेतात सरकारी पैशात पाईपलाईन. निर्लज्ज आहे, घराचा बर्प सुद्धा ग्रामपंचायतीच्या पैशात बसवल्या, पुरावे सही देतो. दिलेला पिळ सुद्धा इत्यादी आलेलं पिळे बघा तुम्ही, हे कधी दाखवा कोणी गाडी घेतली नवीन ही पेडो पेडाला बॉक्सा मागणी येतच नाही, सीसी गाडी त्याला सुद्धा देत नाही, इतकी भेकार सोडायची. म्हणजे हे दलित निर्माण शिकता फक्त वर म्हणायचं, मला खायला काय मिळत, मला गिळायला काय मिळत. ह्यांना फोन करून सांगते मी आपण ती तावेळ टोपी जरा येताय सोलापूर वरून संकटच घेऊन गमतीचा भाग सोडून द्या, माणसाची मनोवृत्ती लक्षात घ्या, मनोवृत्ती घ्या. अरे गरीबातला गरीब माणूस सुद्धा ताण्यात ठेवतो, हे असले दलिंद्र या आपल्या तालुक्याचं नेतृत्व आणि हे दलिंद्र आमदार त्याला आंदोलनाची दिशा ठरवायच्या समिती काय ते ठरवत, परंतु सगळ्यात पहिलं जर एकसा या मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या माणसांनी एकच करायचा आहे की आमदाराला गावबंदी करायची पाहिजे. गावाच्या बाहेर बोलायचं आम्ही सगळी वर्गणी काढतो, आणि गावबंदी कोण कोण करणार आहे ते हातवर करा जरा. हे बघ काय काय हातवर, पूर्ण हातवर, दोन्हीचा दोन्ही हातवर बोर्ड लावायचा केल्या गेल्या, केल्या गेला बोर्ड लावायचा. आणि गावातली समिती आता जशी ही तालुक्याची समिती झाली तशी प्रत्येक गावामध्ये सर्वपक्षीय समिती करायची, प्रत्येक गावामध्ये सर्वपक्षीय समिती. आणि पुढचं पाऊल मला सांगतो, दिल्लीपासून हैदराबादपासून अख्खा तालुका संपूर्ण तालुक्याने एकमुखी ठराव करायचा की जर हे तहसील कार्यालय रद्द नाही झालं तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार, निवडणुकीवर बहिष्कार. दिल्ली हा दबेशिवर आता लक्षात घ्या. अरे मनगुळीन भैरवाडी 150 मताचं गाव आहे, माझ्याच मतदारसंघात आहे, 150 आणि 200 म्हणजे जॉईंट ग्रामपंचायत आहे. एवढूस गाव मतदानावर बहिष्कार घातलेला तर कलेक्टर गेला गावात, काय अडचण आहे इच्छा काय गेला का, तर निवडणूक आयोगाने विचारलं काय भानगड आहे, लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. त्यामुळे जर एखाद्या विधानसभा मतदारसंघाने संपूर्ण निवडणुकीवर एका या निर्णयाचा करता तहसील कार्यालय आणि त्या दुय निबंधक कार्यालय हे रद्द झालं पाहिजे या मागणीच्या करता म्हणून आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालतोय, मतदानावर बहिष्कार घालतोय, गावागावामध्ये बोर्ड लावा. बघा सगळी यंत्रणा कलेक्टर पासून राज्याच्या मुख्य सचिवापासून केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत सगळी यंत्रणा हलते. आणि हे गावगावची निवेदन तहसील कार्यालयामार्फत सरकारला पाठवावे लागतील. तुम्ही म्हणताल आता गावचे काही सरपंच असतील आपले नसतील, जर सरपंच त्यांच्या विचाराचा असेल, ठराव द्यायला जर नकार दिला तर त्याला चपलीचा हार घाला पाहिजे, त्याच्या खुर्चीला चपलीचा हार घाला. गावागावामध्ये ग्रामसेवा सौकी कसा आहे, टेक्निकल भाग आहे, ग्रामसभा सांगतो ना तुम्हाला त्याच्यात अडचणी काय, त्यात ग्रामसेवकाला दम देत्या, ग्रामसेवक हजरच राहणार नाही, ती पळून जाईल कुठतरी, लक्षात घ्या. शेवटी जनमत महत्वाचं आहे, जनमताचा नेता महत्वाचा आहे, ती सभा महत्वाची आहे, ती टेक्निकल ग्रामसभा असू नये तर नसो त्या गावामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी गेलं पाहिजे विचाराची एकत्रित. आमचे संजय अण्णा असल, चरण असेल, मानाजीबापूर, रमेश बारस्कर, सगळे प्रमुख लोकांनी प्रत्येक गावात जाऊन याच्या संदर्भामध्ये जन चळवळ उभा करण्याची गरज आहे, गावागावात जाण्याची गरज आहे. सोमेश सगळ्यांनी
गावागावात जाऊन याच्या संदर्भात लोकांना समजून सांगितलं पाहिजे की त्यांच्या पुढे काय वाढवून ठेवलंय तुमचं इथून पुढे लक्षात ठेवा. हे जर तहसील कार्यालय झालं तर अख्खं आयुष्य तुमच्या पुढच्या पिढ्यान पिढ्यांच्या तावडीला बांधल्याकडे लक्षात ठेवा. आणि काय स्वरूपी आरोग्य सहसुरक्षित अरे त्या हंगर मध्ये कोण पोरगी देत नाही सुरक्षित नाही म्हणून काय खराय म्हणतात. हेच सांगा आणि जेव्हा जनमताचा रेटा येईल ना गावागावातला रेटा येईल त्यावेळेला तुम्ही कुणावर आम्हाला दोष आम्ही माफी मागितलेली आहे दोष द्यायचा तर नक्की दोष द्या. काय छळ करतात हे विरोधकांचा हे मला माहित आहे. किती छळ केला किती त्रास दिला आमच्या कार्यकर्त्यांना किती त्रास दिला विजयराजजी तुम्हाला पण माहित आहे इथं सगळ्याला माहित आहे मुन्ना साहेबाला पण त्या ह्या सगळ्या विषयाचं माहित आहे. लक्षात घ्या मी सत्तेमध्ये असल्यामुळं आज कितीतरी लोक साक्षीला असतील इथं तुटी केस होऊ देत नाही आले की ताबडतोब लगेच फोन असतो लक्ष पार्टी बघत नाही त्याच्या पोकांडी बसतो तहसीलदारच्या या पोलीस स्टेशनच्या जाऊन तरी सुद्धा सत्ता त्याच्या हातात आहे आमदार त्याच्या हातात आहे सगळ्या ह्याच्या सुईने सगळे विकास काम असं चाललेले आहेत सगळ्यामध्ये प्रचंड भ्रष्ट कारभार चाललेला आहे त्यामुळं अक्षरशः सोकायतील चेकायतील तुमच्या आमच्या घरादारावर नांगर फिरवतील कुणाचं शेत कुणाच्या नावावर झालं कळणार सुद्धा नाही वाटण्या झाल्या तर हे जी जमीन त्याचा जर कार्यकर्ता असेल तर त्याला शिलकी जमीन त्याच्या कार्यकर्त्याला घरातून भांडणं लावतील मग त्याच्या बाजूने जी आहे त्याच्या बाजूने शिलकी जमीन त्याच्या बाजूने जी नाही त्याला टाकली पडाक जमीन असला सगळा धंदा आहे इथं सुरू होईल अत्यंत नालायक दर्जाचा हीन प्रवृत्तीचा आणि अत्यंत ज्याला म्हणू असं की जाहीर भाषणात जो व्यक्ती असं बोलतो की आम्हाला आमची पोरं 302 कलम होऊन आलेली आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे म्हणून सांगतो म्हणजे खून आणि मर्डर करणारे बलात्कार करण्याची भाषा करणारे हे असली लोक ह्या मुळ तालुक्याच्या पोकांडी बसले त्या यशवंत मानेला काय दोष देता तो तर स्वतःच म्हणला ही सालगडी आहे म्हणला का नाही म्हणला का नाही सालगडी नव्हे घरगडी घरगडी झालाय घरगडी त्यामुळे त्याला दोष काय तुम्ही मालकांची सांगितलं तर ऐकणं भाग आहे त्यामुळं त्याच्यापेक्षा जर दोषी कोण असेल तर हे स्वतः राजन पाटील आणि त्याचा तो काळा राजन दुसरा कुठला नाही हो मोहोळ तालुक्यासाठी काळा राजाचा आहे जीव घेतला नव्हता पंडित देशमुखाचा तो अजिंक्यराजा पाटील आणि बाळा राजा पाटील आणि ह्याचा बाप राजन पाटील काय ही तिघे जण आहे मग तुम्ही म्हणताल आमदारला गावबंदी तर आमदार फिरणार ही फिरणारच नाही मी सांगतो तुम्हाला खाल्लं टप्पू तर त्यांनाच खाऊ दे म्हणते त्यांनी गावबंदी मारलेली नाही ही दुसऱ्याच्या अंगाने दुसऱ्याच्या खांद्यावर बांधू की सांगतो त्यांच्यात हिंमत नाही 15-20 वर्ष मोहळमध्ये यायची हिंमत झाली नाही ते स्मोक गायकवाड सगळ्यांना भिवून त्यामुळं हे यांना अद्दल घडवण्याच्या करता त्या मोहळ तालुक्याच्या सुरक्षा करता मोहळ तालुक्याच्या स्वाभिमानाकरता तुमच्या आमच्या मुलाबाळांच्या पुढच्या भविष्याच्या सुरक्षिततेकरता आपल्याला सगळ्यांनी मिळून एकसंघपणे सर्व नेत्यांनी एकोप्याने राहून कुणीही अडथळा फुटणार नाही आता जनतेनं शपथ घेतली आहे.